बोगस नोंदणी आणि ती सुद्धा बुलढाण्याच्या आरटीओ मध्ये सुरू असल्याचा प्रकार उघड झालाय. तब्बल 34 वाहनांची बोगस नोंदणी झाल्याची कबुली खुद म्हणजे सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुलढाणा आरटीओ कार्यालयात वाहनांच्या बोगस नोंदणी प्रकरणी कर्मचाऱ्यांचं लॉगिनच बंद करण्यात आलंय. या प्रकरणी एक कार सुद्धा ताब्यात घेण्यात आली. सहाय्यक प्रादेशिक अधिकारी गोपाळ वारोकर यांनी कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यास नकार दिला, पण त्यांनी दिलेली कबुली छुप्या कॅमेऱ्यात मात्र कैद झाली. ऑफलाईन मधील नोंदणी भासवून विविध 34 चारचाकी गाड्यांच्या कागदपत्रांची तपासणी न करताच ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. देशमुख, जोगेवार आणि खोब्रागडे या कर्मचाऱ्यांचं लॉग इन त्यामुळे बंद करण्यात आलंय. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी ही कारवाई केली. परिणामी उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी आणि दलालांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आरटीओ विभागात 34 गाड्यांची बनावट नोंदणी झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ऑफलाईन नोंदणी भासवत ऑनलाईन पद्धतीने ही संपूर्ण नोंदणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्या नोंदण्या ज्या आहेत त्या संपूर्ण नोंदण्या बनावट असल्याचं या ठिकाणी आता समोर आलंय. MH 28 AJ ही सिरीज ट्रॅक्टरसाठी असताना दलालांच्या मदतीनं या सिरीजमधले काही नंबर इतर वाहनांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी वाहनाच्या मालकांना सुद्धा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. आरटीओ विभाग पुन्हा एकदा चर्चेत सापडलाय. या तिन्ही कर्मचाऱ्यांवर आता आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी नेमकी काय कारवाई करतात आणि बनावट नोंदणी झालेल्या गाड्यांची कशी तपासणी करतात हे पाहावं लागणार आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. यानंतर बघूयात पुण्यात PMP च्या ड्रायव्हर आणि